नमस्कार मंडळी, आज मी बनवलेला आहे स्पेशल दाल तडका। अगदी ढाबा स्टाईल दाल तडका मी बनवलेला आहे। चला तर मग पूर्ण रेसिपी बघून घेऊयात। सर्वप्रथम मी इथे घेतलेले आहे एका बाउल मध्ये थोडीशी तुरीची डाळ। अगदी ढाबा स्टाईल दाल तडका कसा बनवायचा हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्यासाठी मी इथे गॅसवर कुकरमध्ये थोडंसं पाणी गरम करायला ठेवते। डाळ शिजवताना नेहमी गरम पाण्यात शिजवावी, म्हणजे ती लवकर शिजते। आता मी इथे डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे। डाळ आपल्याला कुकरमध्ये घालून शिजवून घ्यायची आहे। डाळ शिजत असताना तिला चांगली चव येण्यासाठी नेहमी लक्षात ठेवा, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायच्या आहे। त्याने डाळीला चव फार छान येते। डाळ शिजते तोपर्यंत आता मी इथे साहित्य कट करून घेते। सर्वप्रथम आपल्याला इथे कोथिंबीर बारीक कट करून घ्यायची आहे। बरोबर एक कांदा कट करून घ्यायचा आहे। टोमॅटोची तर आपल्याला प्युरी करायची, पण बारीक बारीक कट करून इथे मी प्युरी करून घेणार आहे। त्यासाठी आपल्याला 2 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत, त्या आपल्याला मधोमध कट करून घ्यायच्या आहे। सर्व साहित्य आपलं इथे कट करून झालेलं आहे। आता आपल्याला इथे डाळीला फोडणी देऊन घ्यायची आहे। त्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल तापायला ठेवलंय। तेल तापलं की त्यामध्ये घालून घ्यायचे जिरे। नाचायला लागले की त्यात घालायची मोहरी। मोहरी मस्त नाचायला लागली की त्यात घालायचे लसूण पाकळ्या व हिरव्या मिरच्या। मिरचीचा ठसका लागला की त्यात घालायचा आहे कांदा। कांदा व्यवस्थित आपल्याला लालसर रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। कांदा लवकर परतण्यासाठी त्यामध्ये घालून घेतलंय थोडंसं मीठ। त्यामध्ये घालून घ्यायचे बारीक केलेली टोमॅटोची प्युरी। ते व्यवस्थित आपल्याला इथे परतवून घ्यायचंय। त्यामध्ये घालून घ्यायचे घरी बनवलेले मसाले। सर्वप्रथम मी इथे घातलेले हळद, धना पावडर, लाल तिखट, लाल काश्मीरी मिरची। ते व्यवस्थित मिक्स करून झालं की त्यामध्ये घालून घ्यायचं आपल्याला गरम मसाला। व्यवस्थित परतून घ्यायचे मसाले। व्यवस्थित परतले की त्यामध्ये घालून घ्यायची शिजवून घेतलेली डाळ। परतून घालायची थोडीशी कोथिंबीर। कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घेतली की त्यामध्ये घालून घ्यायचंय थोडंसं पाणी। आणि 5 ते 6 मिनिटं आपल्याला मंद आचेवर व्यवस्थित अशी आपली डाळ शिजवून घ्यायची आहे। डाळ आपली शिजवून झालेली आहे। चला तर मग आता ढाबा स्टाईल पद्धतीने दाल तडका केला आहे, तर बादलीमध्ये आपण डाळ काढून घेऊयात। इथे मी डाळ काढून घेतली आहे। आता आपल्याला तडक्याची तयारी करायची आहे। सर्वप्रथम मी इथं तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलंय। ते व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचंय। त्यामध्ये घालून घ्यायचे जिरे व थोडीशी लाल काश्मीरी मिरची पावडर घालून घ्यायची आहे। त्याने डाळीला चांगला कलर येतो। वरतून 2 मिरच्या घालायच्या आहे आणि मस्तपैकी आपल्याला तडका द्यायचा आहे। मला आजची रेसिपी कशी वाटली आहे कमेंट करून नक्की कळवा। मस्त ही रेसिपी ट्राय करा। टेक केअर, बाय बाय।